बंधु नमस्कार। सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। ही आपली नर्सरी 35 एकरात आहे। 1982 ची नर्सरी आहे। आता हा जो नारळ पाहत आहे आपण, हा ग्रीन डॉर्प आहे। ग्रीन डॉर्प म्हणजे ग्रीन म्हणजे हिरवा, डॉर्प म्हणजे बुटकी जात। तर ही स्वतः बनवलेली रोपं आहेत, आपण बघू शकतो। साधारण 1.5 वर्षाचं रोप येतं, 6 पानावरती रोप असतं 1.5 वर्षाचं। तर ही जी रोपं आहेत, ही रोपाची लागवड आपण 20 बाय 20 वरती प्लॉटमध्ये करतो। बांधावरती आपण 15 बाय 15 वरती लागवड करतो। रोप लावल्यानंतर आपल्याला 3 वर्षात त्याचं उत्पादन चालू होतं। रोपं स्वतः बनवल्यामुळं खात्रीशीर रोपं आज महाराष्ट्रात आपले बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेली आहेत, उत्पादन चालू झालेलं आहे। नर्सरी ही आपली शासनमान्य असल्यामुळे आपल्याला ह्याला फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब फंडकर, नानाजी देशमुख रोजगार हमी योजना अशा कुठल्याही योजनेमध्ये आपल्याला ह्याला अनुदान घेता येतं। 20 बाय 20 वरती लागवड असल्यामुळे आपल्याला आंतरपिकंही बरीच वर्षे घेता येतात। आज महाराष्ट्रात आपली बऱ्याच ठिकाणी लागवड चालू झालेली आहे। लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये आंतरपीक आपल्याला घेता येतं बरीच वर्षे। त्यानंतर आपण मसाल्याची पण झाडे यामध्ये लावू शकतो, काळी मिरी, लवंग, दालचिनी। साधारण ह्या रोपाला आपल्याला 1.5 ते 2 फुटाच्या आतच फळ धरणं चालू होते। सरासरी एका झाडाला 350 ते 450 वार्षिकेचं उत्पादन आहे नारळ पाण्यामध्ये। आता ह्या जातीचा जर वापर बघितला आपण तर दोन्हीसाठी होतो। नारळ लागल्यापासून 8 महिन्यात नारळ पाणी तयार होतं, आणि जर आपण नाही तोडलं तर 11 महिने त्याचं खोबरं तयार होतं। तर दोन्हीसाठी याचा वापर होत असल्यामुळे 2 इन 1 शेतकऱ्याला हे उत्पादनासाठी चांगलं आहे। आणि ह्या झाडाचं आयुष्य म्हणलं तर आपल्याला 50 वर्षाचं लाईफ असतं। आता नारळामध्ये जर आंतरपीक म्हणलं तर आपण सुपारी पण घेऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला मोहितनगर, विठ्ठल, सुमंगला ह्या डॉर्प असणाऱ्या जाती आहेत। त्या आपण लावल्यानंतर आपल्याला 3 वर्षात उत्पादन चालू होतं। म्हणजे नारळाची लागवड आपली 20 बाय 20 वरती आणि सुपारीची लागवड मध्ये 10-10 फुटावरती करायची आहे। जेवढी नारळ लागेल तेवढी सुपारी लागणार आहे। सुपारी पण आपल्याला साधारण 4 ते 4.5 किलो सुपारी एका झाडापासून आपल्याला मिळत असते। सुपारीला पण देखभालीची गरज नाही, फक्त पाण्याची नारळाला जशी गरज आहे तशी सुपारीला पण पाणी मिळालं की आपल्याला त्याचं उत्पादन चांगलं मिळतं। आता आपण जी ही ग्रीन डॉर्प बघतो, 1.5 वर्षाची रोपं, ही शेतकऱ्याला दिल्यानंतर आपल्याला त्याला खत पाण्याचं नियोजन, त्यानंतर अनुदानासाठी लागणारी बिलं ही शेतकऱ्याला मिळत असतात। अशा प्रकारे बघू शकतो आपण, हा ग्राफिक्स असा आहे। हे आता ग्रीन डॉर्प जे आहेत, आता आपण ग्रीन मलेशियन त्या जातीकडे जाणार आहे। तो दुसरा प्लॉट आहे आपला। हा आपला ग्रीन मलेशियनचा प्लॉट आहे। तिथं आपल्याला आता ती बघायची आहे जातीबद्दल माहिती। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा।